तळांमध्ये प्रवेश बंद करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आणि मंगळवारी पुन्हा त्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. याचं कारण महत्वाचं असं आहे की मंदिर व्यवस्थापन वगळता मशीद आणि चर्च व्यवस्थापनाकडून याबाबत कसलाही प्रतिसाद अद्याप पावेतू मिळाला नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या त्याचा उल्लेख करावा लागला. भाविकांचा दैनंदिन वावर टाळला जावा आणि त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव थांबावा अशी सरकारची भूमिका आहे, मात्र मुस्लिम आणि ख्रिस्ती समुदायांकडून त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद ठेवा असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावं लागलं. इतर सुद्धा आपली जी काही मंदिरं असतील, धार्मिक स्थळे असतील, मग अगदी मस्जिदी असतील, त्यांना सर्वांना मी विनंती करतोय अत्यंत नम्रतापूर्वक की पुढचं संकट टाळण्यासाठी कृपा करून आपण देखील आपल्या या मंदिरात किंवा मशिदी असतील, चर्च असतील, या सर्व ठिकाणी गर्दी होऊ देऊ नका. मी सर्व धर्मियांना आवाहन करतोय, मग त्याच्यामध्ये मंदिरं आली, मस्जिद आल्या, दर्गे आले, चर्चेस आले, गुरुद्वारा आले, सर्व धर्मियांच्या गुरु जे सगळे गुरु असतील किंवा धर्मगुरु असतील त्यांनी पुढाकार घेऊन सर्व धर्मियांनी ही एक शिस्त पाळावी.